एखादी गोष्ट नुसती मालकी देऊन उपयोग नाही, त्या मालकीची चावी सुद्धा द्यावी लागते. बाप म्हणतो या कपाटातले दागिने तुझ्या करताच आहेत, कपाटातले पैसे तुझ्या करतात, पण चावी करदोड्याला असते. दिलं हे जरी सत्य आहे तरी दिलं नाही हेही सत्य आहे. एखादी वस्तू दिली या म्हणण्यात अर्थ नाही आहे, त्या वस्तूचा उपभोग होणं नामे देणं व्यवहारातला भाग निराळा. पण परमार्थिक ज्ञान देत असताना त्या ज्ञानाचा उपभोग होणं, त्या ज्ञानाची प्रेम प्रतिती प्रगट होणं हे अत्यंत आवश्यक आहे. तसं देवाने जरी सांगितलं आणि अर्जुनाने जरी ऐकलं तरी युद्धे त्वरेसी उपदेशिला, युद्ध काळ असल्या कारणाने त्वरेसी उपदेशिला. पण ज्ञानेश्वरी त्वरेसी उपदेशिला नाही, निवान विस्तार करून पुन्हा पदाची कोर न सोडी. विस्तार करायचा म्हणजे पदाची कोर सोडून नाही, वाटचाल करायची म्हणजे मूळ ठिकाणाला विसरून वाटचाल करून जमत नसत. प्रवास करतो ह्याला महत्व आहे, पण प्रवास करत असताना योग्य रस्ता आणि शेवटी मुक्काम पोचणं हे महत्वाचं आहे. तसं या ठिकाणी ही आपली आता सुरू झाली, आजचा चौथा दिवस आहे, चांगली गोष्ट आहे. उपस्थिती पहिल्या दिवसापासून सुंदर आहे, दिवसेंदिवस वाढत आहे. त्र्यंबकेश्वरला गंगा गंगडीच्या धारणे सुरू होते, पण पुढे जाऊन मिळते तेव्हा. पण मला इथे सांगायचं आहे, इथे करंगडीने सुरू झाली नाही. इथे पहिल्या दिवसापासून मोठा धोस सुरू आहे, आता ते पात्र दिवसेंदिवस व्यापक होत आहे, त्याची पैसता वाढत आहे. आणि जितकी पैसता वाढेल तितकी मनाची पैसता वाढेल, बुद्धीची पैसता वाढेल. बरं का, मनाची पैसता वाढणं, बुद्धीची पैसता वाढणं नामे परमार्थ. केवळ शहाणं होणं नव्हे, शब्द जमा करणं नव्हे, शब्दाची प्रतिती जमा करणं नव्हे परमार्थ. नाही का, एक मनुष्य शब्दाचे 100 अर्थ करतो. शब्दकोश काय आहे, माझं बोलणं कळलं का? शब्दकोश काय, विशेष काय? सध्या या गावोगावी प्रचार करत असतात, मुलांना अंगावर पाजाव, मुलांना अंगावर पाजाव, मुलांना अंगावर पाजाव. काय वेळ आली आहे, आईला शिकवायची पाळी आली की मुलाला पाज. नाही, कलियुग म्हणायचं असेल तर यालाच म्हणा. नाही नाही, म्हणजे समाज किती नादारीत निघालेला आहे. नाही का, अहो आईला कुठे जनावराला सुद्धा शिकवावं लागत नाही. माझं बोलणं कळलं का? पाज म्हणून ती धार देत नाही, बाळ आले की धार सोडते, वासरू आले की धार सोडते. आणि इथे शिकवायची पाळी आली, कारण मधला काळ असा गेला की बायकाने अंगावर पाळू नाही, त्यांचं देखणे पण कमी होत. या हणून कपाळावर स्वतःचा देखणेपणा जमता जमता बाळाचे जीवन बर्बाद होत आहे याचा कधी विचार केला नाही. म्हणून आता सांगायची पाळी आली की अंगावर पाजा, कारण त्याच्या इतकं सुंदर दूध दुसरं नाही. तापवायला नको, बाटली उकळायला नको, रबर बदलायला नको आणि इन्फेक्शन व्हायला नको. नाही का, तसं ज्ञानोबारायचं दूध म्हणजे डब्यातलं दूध नाही, अंगावर पाज नाही. लक्षात, प्रेम पाना पाजी आगे माझे आई, धावे ओ विठाई ओ रसोनी.
अरे का हा प्रेम पान्हा आहे, बळजबरीने सुटलेला नव्हे, त्या बाळाकडे बघून सहज प्रगट झालेला आहे. तसं सामान्य जीवाकडे बघून ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक शब्दामधून कळकळ निर्माण झाली, प्रेम प्रवाहित झालं, तोच ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानोबारायचा प्रेम पाना. आणि या दृष्टिकोनातून विषय मांडण्यापूर्वी महाराजांनी मोठ्या कौतुकाने आणि गजाननाचं स्मरण केलं. आपण कुठपर्यंत आलो? ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, वेदाने ज्याचं प्रतिपादन केलंय असा. काल सांगितलं की कोणी त्याला असा आहे, हे एक अक्षर ब्रह्म आहे, ब्रह्माचा अबोला फुटावा. ब्रह्माचा अबोला कोणत्या शब्दाने फिटला? तो ओम. लक्षात ठेवा, शब्द ब्रह्म आहे, पण ते शब्द ब्रह्म ज्याच्यातून प्रगट झालं ते चैतन्य मात्र परब्रह्म आहे. म्हणून ओंकार ब्रह्म पूर्ण, त्यासी प्रकाशित से चैतन्य घन, त्या भगवंतासी शरण. कुणाला शरण? तो मूळचा जो भगवंत आहे ज्याच्यातून ओंकार प्रगट झाला. ओंकार हे काय आहे? त्या निर्गुण परमात्म्याचा निर्देश आहे. काय आहे निर्देश? आकाश म्हणजे काय? पोकळी. आकाश म्हणजे काय? आकाश म्हणजे पोकळी. मी गमतीने सांगत असतो, माणसांना कळत नाही. हे पंक्ती बिंती मध्ये पूर्वीच्या काळी माणसं म्हणायचे, सावकाश जेव्हा, सावकाश जेव्हा म्हटल्यानंतर एक इतका आडवा हात मारणारा होता, तीन पंक्ती उठला तरी जागचा हल्ला नाही. म्हणजे हात धुवून गेले तरी जागचा हल्ला नाही. माणसं म्हणजे अहो काय करताय तुम्ही? नाही म्हणले, हेच म्हणले सावकाश जेव्हा. त्याचा अर्थ असा, स अवकाश जेव्हा आलाय म्हणून कोंबू नका, पोटात आकाश ठेवून देवा, अवकाश ठेवून देवा, जागा ठेवून देवा. आडवा हात मारला तो लवकर वर जा, लवकर आडवे वा. स अवकाश शब्दाचा अर्थ काय? स अवकाश, पोटामध्ये अवकाश म्हणजे पोकळी, पोटामध्ये भूक ठेवून देवा. उगीचच लग्नामध्ये जिलेबा फुकटच्या खायला मिळत आहेत बरं का. पूर्वीच्या काळी काही चार आणि आहेर करायचा, अमक्या तमक्याचे चार आणि जिलब्या 50 खाऊन यायच्या. माझं पूर्ण कळलं का? नीट लक्षात घ्या, तसं जेवताना कसं जेवा? स अवकाश. तसं तर पोकळी आहे, आता ह्याला काय नाव ठेवलं? अवकाश, आकाश ठेवलं, जमलं. म्हणजे त्या आकाशाला, त्या पोकळीला निर्देश काहीतरी. बोर्ड घातला तर कुठेच जाणार नाही, शिवायला गेलं तर शिवता येणार नाही का? आकाशाला हात लावणं म्हणजे हे हात लावतो, हे आकाशच आहे. आलं का लक्षात? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, हे जे सगळं बाकीची चार पंचमहाभूतापैकी आकाश सर्व ठिकाणी व्यापून आहे. पोटात आहे, कानात आहे, नाकात आहे, हे सगळं भरले ते आकाशानेच बसलंय. म्हणून नीट लक्षात घ्या, शेवटी एक महाराजांचा अभंग आहे, आकाश ही अवकाश आत्मा असे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आणि त्याच्या पलीकडे आकाश ही अवकाश आत्मा असे, म्हणून त्याने धरून ठेवले सगळ्याला. म्हणून या ठिकाणी जो विषय चाललेला आहे असा जो ओंकार, कुठे त्यांनी निर्देश उपजली या बाळकासी, नाव नाही तयापासी, ठेवलेनी नावेसी ओ देत उठी. म्हणून काय नाव ठेवलं? ओम तत् सत्. हा 17 अध्यायामध्ये विषय आला. काय शिल्लक? उपजली या बाळकासी, नाव नाही तयापासी. जन्मलेल्या मुलाला काय नाव असतं का? नाही. मग ठेवतात, मग त्याची सवय होते. काय? माधव, प्रभाकर, बरं का? ही नाव, मग त्या नावाने हात मला विठ्ठल, पांडुरंग, ज्ञानोबा, तुकोबा, जशी जशी नाव ठेवाल मग त्या नावाचं त्याच्यावर, त्या नावाने आपण हात मारत जातो. आणि त्या नावाने हात मारत झाल्यानंतर लाख माणसाच्या समाजात हात मारली तरी तो ओ देतो. ठेवले ही नावेशी ओ देत उठी. तसं जे ब्रह्म आहे त्याला काय नाव ठेवलं? ओम तत् सत्.
इथेच विषय ठेवतो. जसं ओंकाराचं महत्व काय आहे, तर निर्गुण ब्रह्माला काहीतरी निर्देश असावा. बरं का? आता निर्गुण म्हणजे काहीच नाही का? निर्गुण म्हणजे काय नाही का? याच्यातून वाद निर्माण होतात. आम्ही निर्गुण उपासक, तुम्ही सगुण उपासक. सगुण उपासक खालच्या दर्जाचे, निर्गुण उपासक वरच्या दर्जाचे. बरं का? खालचं काय आणि वरचं काय मला काही कळत नाही. इथून तिथून परब्रह्म, इथून तिथून सत्ता एकच आहे. खपुष्पाची पूजा बांधो आणि निर्गुणा पाहून या पूर्ण तृप्त झाला. काय म्हणतात ज्ञानोबराया? खपुष्पाची पूजा चांदण्याची फुलं, खपुष्पाची पूजा बांधो आणि निर्गुणा. खंडन करायचं एका शब्दात खंडन होतं. निर्गुण शब्द तरी निर्गुण आहे का सगुण आहे? काय म्हटलं मी? निर्गुण शब्द तरी निर्गुण आहे का सगुण आहे? ज्या क्षणाला तुम्ही मुखातून शब्द उच्चारता, तिथेच तो निर्गुण सगुण झाला. पण निर्गुण आहे कळणार कोणाला? निर्गुणाला का सगुणाला? नाही, निर्गुण आहे परब्रह्म. निर्गुण आहे कळणार तरी कुणाला? निर्गुणाला का सगुणाला? वाद घालायचं, वाद एवढ्या करता घालायचं, तुमच्यापेक्षा आम्ही श्रेष्ठ, याच्यापेक्षा दुसरं काही नसतं. वारकरी संत परंपरेतून कुठेही वाद निर्माण झाला नाही. विशिष्ट मर्यादेपर्यंत निर्गुण जसं श्रेष्ठ आहे, तसं विशिष्ट मर्यादेपलीकडे सगुण सुद्धा श्रेष्ठ आहे. विचार ओघाने आले तसं आपण टाकतो. आपल्यामध्ये प्रत्येक गोष्टीचे दोन भाग आहेत, एक निर्गुण भाग आहे, एक सगुण भाग आहे. बरोबर आहे? तुम्ही म्हणता भूक लागली, हा रोज बायकोला अडवायचा, ह्याला जाऊन जाऊ असते. उगीच आपलं रिकाम तिकडे पण जाऊन बसायचं, भावा महाराज आले म्हणून आपले गेले की बसले जाऊन. ते म्हणले उगीच काहीतरी बडबड करू नका, अधिक मास आहे. मी तुमचं जेवण बिवण करून जाते ना, काही कमी आहे का? पण काय ऐकायचंय काय? जगात देव आहे का? देव दाखव मला आणि मग प्रवचनाला जा. ते म्हणले आत्ता नाही सांगत, जाऊन येते उद्या सांगते. दुसऱ्या दिवशी उठला, चहा वगैरे झाला, मग म्हणे अगं काही नाश्त्याला काही खायला केलेस का? मला भूक लागली आहे. नाही, मला काही कळलं नाही. मला काही कळलं नाही. काय कळायचंय म्हणले? भूक लागली आहे. ते म्हणले भूक दाखवा, दाखवा मग वाढते. नशीब माझं आता तरी कळ. भूक दाखवा, उगीच भूकच बसू नका. भूक दाखवा मग वाढते. अशी कुठे भूक दाखवता येते का? हा बोला पुंडली कर. काय? हा म्हणाला शाणी त्यालीस. हा म्हणला पुणम अजून पुष्कळ ऐकायचंय म्हणली तुम्हाला. मग म्हणला जरा पाणी आण, तहान लागले, दाखवा दाखवा, नीट लक्ष ठेवा. मग ती भूक दाखवायची असेल तर पुन्हा तो येऊ लागला. म्हटलं आता मला कळलं उत्तरवर का, सगुण भूकेचं दर्शन ताट पुढे ठेव म्हणजे दाखवतो भूक लागली की नाही. निर्गुणामध्ये भूक लागते, पण सगुण ताट समोर आल्याशिवाय तृप्तता नाही. तसं निर्गुण परमात्मा जरी अंतकरणात असला तरी सगुण पांडुरंगाचं दर्शन झाल्याशिवाय समाधान नाही. म्हणून पंढरीशिवाय म्हणून कोणत्याही गोष्टीला निर्गुण आणि सगुण हे दोन भाग असतात. किती सांगू? म्हणाल तितकं सांगू. काय? एक मोठा हुशार मुलगा होता. हुशार मुलगा होता, पेपर घेतला, खरंच हुशार होता. आणि माहिती त्याने काय केलं, अर्धा तास नावच कोरत बसला. सुंदर नाव दिलं कोरून. काय पेपर बघितलं,
हुशार मुलगा असल्याने ते इन्स्पेक्टर जो आता येतात काय लिहिले ते लिहितच नव्हतं काय तर काय करणार काय बोललं तर तो इन्व्हेस्टिगेट हा इन्व्हेस्टिगेट शेवटी शेवटचे परीक्षण होते मधलीच होती मग ते पेपर गेले प्रिन्सिपलकडे आणि मग वडिलांनी विचारले पेपर कसे काय उत्तम सगळेच प्रश्न मला येत होते उत्तम शेवटी बोलवणं आलं की आपल्या मुलाने पेपर फारच चांगले ले देऊन पडा झालं बघितलं सगळे बोर काय रे म्हणले गाढवा अक्कल आहे का तुला लिहिलं का नाही लिहिलं कशाला म्हणलं डोक्यात आहे ना म्हणजे निर्गुणात आहे ना ते म्हणले जे डोक्यात आहे ते हाताने लिहिली तर पास नाही तर नापास तसं निर्गुण जर निर्गुणात राहिलं तर उपयोग नाही निर्गुण जेव्हा सगुण रूपाने जर प्रकट झालं तरच आनंद आहे बायकोनी बटाटे की भाई डोक्यात करून तुम्हाला जर घातली तर भजी कालवायचं भांड बायकोच्या डोक्यात घाली म्हटलं मी डोक्यात अशी बटाटे कापले असं भज केलं आता म्हटला काय सांगू माझ्या भुकेचं भज झालं अगं प्रत्यक्ष ताटात येऊ दे तसं सगुण श्रेष्ठ का निर्गुण श्रेष्ठ हा वादच संतांनी केला नाही सगुण निर्गुण दयाची ही अंगे तोची अम्मा संगे क्रीडा जो परमात्मा विशिष्ट भूमिकेपर्य निर्गुण आहे आणि विशिष्ट अवस्थेमध्ये सगुण आहे असा सगुण रूपाने निर्गुण रूपाने परमात्मा म्हणजे दादा महाराज फार सुंदर सांगायचे काय द्रष्टे पुरुष होते हे बघा ते काय सांगायचे दिसतं ते सगुण दिसत नाही ते निर्गुण जयाची अंगी पाठ दिसते का नाही ती निर्गुण दिसते सगुण जयाची अंगी नाही पाठ दिसते का तुम्हाला नाही पण आहे ना आहे तसं सगुण आणि निर्गुण याचं कॉम्बिनेशन म्हणजे तुमचं माझं जीवन तसं इथे चर्चा करायचा भाग नाही आणि वाद करायचा भाग नाही तसं जे स्वरूप आहे ते कसं आहे विशिष्ट अवस्थेमध्ये सगुण आहे विशिष्ट अवस्थेमध्ये निर्गुण आहे म्हणून दोन्ही रूपाने नुसतं निर्गुणावर आळून चालत नाही निर्गुणाचं महत्व वाढवण्याकरता सुद्धा सगुण व्यक्तीच लागते निराकारी ओस दिशा येत इच्छा पुढत असे काय म्हणतायत महाराज अरे निराकारामध्ये दिशा ओस आहे पण संत बघितल्यानंतर आमची इच्छा पूर्ण होते म्हणून संतान आम्ही देव रूपाने पुसतो केल्या प्रतिमा निज कल्पना अतिउत्तम संत हे प्रत्यक्ष पुरुषोत्तम बघा उभी अशी आहे भागवतातली मी निर्गुणत्व आहे ब्रह्मपूर्ण मी निर्गुण निराकार परमात्मा आहे मी निर्गुणत्व आहे ब्रह्मपूर्ण पुढचं आहे का पण साधू चालते बोलते ब्रह्मदान तयासी रिहार्या शरण जन्म मरण बाधेना केल्या प्रतिमा निज कल्पना अतिउत्तम प्रतिमा मांडणं प्रतिमा बसवणं उत्तम आहे पण प्रत्यक्ष देव कसा आहे हे जर बघायचं असेल तर माझे जे भक्त आहेत साधू आहेत त्यांचं दर्शन घेतलं त्यांचं रूप बघितलं म्हणजे माझं रूप बघितल्यासारखं किती उत्कृष्ट म्हणून मी निर्गुणत्वे ब्रह्म पूर्ण पण साधू चालतो बोलतो ब्रह्मदान म्हणून या ठिकाणी जे शब्द मांडले वेद प्रतिपाद्या देव सगुण का निर्गुण बरं का कितीतरी व्याख्या अवघड आहेत आज्य काय अव्य काय अनंग काय पेंदा काय निकवडा काय अचक्षु काय अचरुण काय काय कळलं तुम्हाला आता झालो ना मी विद्वान नसते मोठे मोठे शब्द वापरायचे काहीही मुसल श्रोत्याला पदरात पडायचे नाही जसं जाताना गेला तसं येताना पडता मार्केट बंद झाल्यानंतर पिशवी हलवत जातो हा म्हणला गेलं पण मिळालंच नाही तसंच आहे तसं एक लक्षात ठेवा बाहेर पडल्यानंतर काहीतरी घेण्याकरता जातो तसं इथे आलेला मनुष्य प्रत्येक व्यक्ती काहीतरी घेण्याकरता येते बरं का दोन शब्द जर घरी गेले आणि जीवनामध्ये आचरण्याचा प्रयत्न केला तर माझी खात्री आहे तुमच्याकरता दोन शब्द सुद्धा पूर्ण होते त्याच्यामध्ये विशेष काय आहे म्हणून वेद प्रतिपाद्या
जय जय. पुढे जाऊया. पुष्कळ इथे सुद्धा गाडी थांबेल आणि इथे सुद्धा महिना पूर्ण होईल. काही प्रश्न येत नाही. काय विषयाची काही नाही आहे. आलं का लक्षात? आयुष्य याच्यातच गेले. असंही काही नाही आहे. रोज ज्ञानेश्वरी सांगितली, अखंड कीर्तन, अखंड ज्ञानेश्वरी. तेव्हा किती विषय किती पैसे मांडायचा त्यालाही काही मर्यादा नसते. परमसत्ता तर विश्व व्यापून आहे, तर प्रवचन का विश्वव्यापून होणार नाही? तुम्ही तेवढे पाठ केलेले डिक्शनरीचे अर्थ बसा, तेवढा अर्थ पाठ केलेला संपला की पुढचं? तसं नाही आहे. तसं नाही आहे. ईश्वरी सत्ता अनुभवाच्या माध्यमातून बघाल तेव्हा तुम्हाला कळेल. शब्दसृष्टी कमी पडेल पण विषय कमी पडणार नाही. तेव्हा महाराज या ठिकाणी म्हणाले, जय जय ससंविद्या. जय जय कुणाचा जय जयकार? ससंविद्या, जो स्वतः स्वतःचा वेद्य आहे. ससंविद्या बरं का? काही आता दृष्टांत देतो. उभीच सांगतो माऊलीची. सूर्योदय झालिया सूर्य सूर्य पहावा धनंजया देवी माते भदावया मेचे. काय उभी आहे बघा प्रतिम. सूर्योदय झालिया सूर्य सूर्य पहावा धनंजया. सूर्याचा उदय झाल्यानंतर एक क्षणेग्रस्त ते म्हणले, सूर्याला बघण्याकरता निघालं. 6 सेल्सची बॅटरी. ते म्हणजे येडबिडे काय? सूर्याला बघण्याकरता सूर्य सूर्याच्या प्रकाशात बघावा तसं माझ्या ज्ञानानेच मला जाणवलं. जाणण्यात परमात्मा हा परिच्छिन्नपणाने जाणण्याचा विषय होऊ शकतच. काय म्हटलं मी? सूर्याला सूर्याच्या प्रकाशात बघावं. बघा ससंवेद्य. कोणी सांगावं मग कळावं असं नव्हे. ससंवेद्य सहज प्रकट होत आहे नाही का? सहज वारा सहज ससंवेद्य नाही का? ऊन सहज ससंवेद्य, पाऊस सहज ससंवेद्य. तो स्वतः स्वतःचा वेद्य आहे. कळलं का? म्हणून तुम्हाला म्हणावं लागतं पड 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 पड. काय सरकारचे पैसे वाचले आता ढगाला इंजेक्शन द्यायचे. अब्जावधी रुपये खर्च होतात तेव्हा कळतं एका थेंबाची किंमत. आणि याने म्हणायचं, वी डोंट बिलीव्ह इन गॉड. एक मोठा आला मला म्हणाला, बाबा महाराज मराठी बोलत होता पण त्याला वाटलं महाराजांना इंग्रजीमधून सांगतो. मला म्हणाला, बाबा महाराज टेल यू फ्रँकली आय डोंट बिलीव्ह इन गॉड. म्हटलं व्हेरी अँड गुड, इट्स क्वाईट नॅचरल दॅट यू डोंट बिलीव्ह इन हिम बट ही बिलीव्ह यू, दॅट्स वाय यू आर अलाईव्ह. नाही का? तू देवाला मानलास न मानलास काय फरक पडतो? काय 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 फरक आहे काय? तुम्ही म्हणलं आम्ही देवाला मानतो, काय फरक पडलाय? मानलं तरी काही फरक पडत नाही, न मानलं तरी काही फरक पडत नाही. बरं का? बायकोला मानावी लागते, आईला मानावी लागत नाही. तिला केली म्हणून सोडता येते, दुसरी करता येते. आईला सोडता येत नाही, धरताही येत नाही. कळलं का? आईचं अस्तित्व सिद्ध करायची गरज नाही, बापाचं अस्तित्व सिद्ध करायची गरज नाही, तसं परमात्म्याचं अस्तित्व सिद्ध करायची गरज. तुमच्या दिसण्यातूनच प्रभूचं असणं दिसतंय. तुमचे दादा महाराज असे मृत्यू मुलाचे शब्द वापरायचे. ते काय म्हणायचे माहितीये का? जीवाचं असणं हेच प्रभूचं दिसणं. काय भाषा होती बघा, जीवाचं असणं हेच प्रभूचं दिसणं आणि प्रभूचं असणं हे जीवाचं दिसणं. एक एकमेकावर अवलंबून आहे. आईकडे बघितल्यानंतर मुलाचं स्मरण आहे आणि मुलाकडे बघितल्यानंतर आईचं स्मरण आहे. नाही का? म्हणून बायको हा भाग निराळा आहे, आई हा भाग निराळा आहे. तसं मिळवायचं ज्ञान निराळ आहे आणि ससंवेद्य आहे. ससंवेद्य आहे. गुणमय ज्ञान मिळवायचं असतं, वृत्ती ज्ञान मिळवायचं असतं, सत्ता ज्ञान मिळवायचं नसतं, फक्त आहे हे कळायचं.
म्हणून बायको गोरी असावी का काळी असावी, शिकलेली असावी का नसावी, हुंडा घेतलेली असावी का तशी असावी, तुम्ही म्हणू शकता, तुम्ही म्हणू शकता. जाऊ दे म्हणणं, काळी असली तरी चालेल, पण एक 10 लाख हुंडा घेऊन पाहिजे. दुसरा म्हणला नाही, आपल्याला दिसायला चांगली पाहिजे. 10 माणसात गेलं तर दुसरा म्हणला दिसायला ड्यावे असते चालेल, पण स्वयंपाक करणारी पाहिजे. आता इथे सर्व तुम्ही म्हणू शकता काय गोरी पाहिजे, तुम्ही म्हणू शकता काय काळी पाहिजे, तुम्ही म्हणू शकता काही शिकलेली पाहिजे, तुम्ही म्हणू शकता काही न शिकलेली पाहिजे. काय म्हणू शकता? काहीच म्हणू शकत. म्हणून ज्याच्याबद्दल चॉईस नाही ती आई, आणि जिच्याबद्दल चॉईस आहे ती बायको. काय म्हटलं मी? तस देवाबद्दल चॉईसच नाही, तुम्ही मानला तरी आहे, न मानल्या तरी आहे. ससौम्य काय शब्दाचं विवरण चालू झाला? ससौम्यद्या. बरं का? पुष्कळ सांगण्यासारखं, पण आता थोडकं थोडकं चालत नाही, ते तिथेच गाडी थांबून जाईल, काही नाही. ज्ञान शब्दाचा अर्थ सत्ता मात्र ज्ञान, गुणमय ज्ञान, निवृत्ती ज्ञान. गुणमय ज्ञान शब्दाचा अर्थ कळलं तरी हरकत नाही, न कळलं तरी हरकत नाही. कानावरून तुम्ही जाऊ दे, माझी 100% खात्री आहे. आजपर्यंत 1000 कीर्तन ऐकली तरी हे शब्द तुमच्या कानावरून जाणार नाहीत. मला माहिती आहे बाजारात काय मिळतं. पंढरपूरच्या आळीतलाच मी आहे. संत सज्जनी मांडले दुकाने, जे जया पाहिजे ते आहे. आलं का लक्षात? रोगी जर नको ती घटापटाचं ज्ञान सांगतील, पण परमसत्तेबद्दल नेणिवत असे. काय काय शब्द आहे? सत्ता मात्र ज्ञान, गुणमय ज्ञान आणि वृत्ती ज्ञान. आपण गुणमय ज्ञानाबद्दल बात करू. गुणमय ज्ञान म्हणजे विशिष्ट गुणाचं ज्ञान, ते प्राप्त करून घ्यावं लागतं. डॉक्टर गुणमय ज्ञान, वकील गुणमय ज्ञान, इंजिनियर गुणमय ज्ञान. त्या गुणामुळे तुम्हाला किंमत आहे. गुण संपला तर माणसं बोलवणार नाही. माणसं काय या म्हणू लागली? गुणामुळे. विशिष्ट गुणाचं ज्ञान, पण त्या गुणमय ज्ञानाला मर्यादा आहे. मोठा इंजिनियर होता, 50 माळ्याची बिल्डिंग बांधली, त्याचं पोटात दुखू लागलं, ते डॉक्टरकडे गेले. तिथे त्याला काही कळलं नाही. डॉक्टरला बिल्डिंग बांधली होती, त्याच्याकडे गेलं. दोघांकडे वाद निर्माण झाले, वकिलाकडे गेले. अजून किती यादी देऊ? एवढे 3 सांगितले म्हणजे पुष्कळ. काय? विशिष्ट गुणाचं ज्ञान, नामे गुणमय ज्ञान. बरं का? गुण आहे तिथपर्यंत महत्व आहे. गुण संपला की तुम्ही संपला. म्हणजे गुणाच्या आधाराने प्राप्त झालेलं ज्ञान नाही, गुणाच्या आधाराने प्राप्त झाले. बाकी तुम्हाला किंमत काय? मोठे मोठे गवई असतात, गाणारे असतात, आवाज चालतो तिथपर्यंत किंमत, आवाज संपल्यानंतर किंमत 0. या महाराष्ट्रामध्ये 2-2 तासाच्या बैठकीला 5-5-6-6 लाख रुपये घेतलेली माणसं मला माहिती आहे. 6-6-7-7 लाख. आवाज संपल्यानंतर माणसं म्हणू लागली, आता बोलू नका बरं का, ऐकण्यात काही अर्थ नाही. इट इज ओनली जस्ट वेस्ट ऑफ मनी. त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे, पण आता गाणं शिल्लक राहिलं नाही. कारण आवाज जो स्वर घशातून बाहेर पडायला पाहिजे तो पडत नाही. गुणमय ज्ञान. दृष्टांत वाईट आहे, पण मला सांगावं असं वाटतं. खरंच शोकांती प्रकाश या महाराष्ट्रामध्ये नव्हे जगामध्ये असा राजवंश झाला नाही. बालगंधर्व रुक्मिणीचा पाठ करताना वगैरे 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 जेव्हा स्टेज असायचं तिथे ऐकून ह्या कृष्णाचा दरबार सजवताना त्या दरबारमध्ये समयामध्ये सुद्धा अत्तर जाळलं. त्या काळामध्ये 70-70, 80-80 रुपये तोळ्याचं अत्तर. दागिने घातले ते खरे दागिने घातले, शालू नेसले ते त्या काळामध्ये 5-5 हजाराचे शालू नेसले. ज्या काळी पहिलं तिकीट 25 रुपये होत. बघा कोण होत तिथपर्यंत महत्व, पुढचं सांगत नाही.
जे नाटक बघण्याकरता माणसं सांगलीला जात होती, सांगलीची इथे येत होती, गुण गुण संपल्यानंतर माणसाची किंमत शून्य आहे. जे प्राप्त करून घ्यावं लागतं ते गुणमय ज्ञान, त्याच्या पुढे जातो. वेळ आपल्याला घालवायचा. वृत्ती ज्ञान, वृत्ती ज्ञान शब्दाचा अर्थ वृत्तीने स्वीकारलेलं ज्ञान. मुळात जन्माला आला तेव्हा तुम्ही कोण आहे, ब्राह्मण आहे का क्षत्रिय का वैश्य आहे का कोण आहे, चांबार आहे का सुतार आहे का कोण आहे, कोण आहे नाही, कोण आहे तेली आहे का तांबूळ आहे का कोण आहे, कोण कोणीच नाही. मग तुम्हाला सांगितलं आपण अमको बरं का, त्यांच्याकडे जाऊ नको बरं, म्हणजे वृत्तीने स्वीकारलं. वृत्तीने स्वीकारलं मी ब्राह्मण आहे, वृत्तीने स्वीकारलं मी क्षत्रिय आहे, वृत्तीने स्वीकारलं मी वैश्य आहे, बरोबर आहे ना, वृत्तीने स्वीकारलं मी मराठा आहे, वृत्तीने स्वीकारलं मी कुणबी आहे, वृत्तीने स्वीकारलं मी पाटील आहे, वृत्तीने स्वीकारलं मी देशमुख आहे. कशाने स्वीकारले, वृत्तीनेच. कीर्तनाला येऊ लागला, वारकरी संप्रदायाची माळ घातली, वृत्तीत बदल झाला. मग जी वृत्ती म्हणत होती मी अमकी आहे, बरं का, जरा पुढे जाऊन सांगतो. मग ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, मग गुणमय म्हणल्यानंतर म्हणतो मी डॉक्टर आहे, मी वकील आहे, वृत्तीने स्वीकारलं. मग कालांतराने म्हणतो मग भाषा बदलते, मी जीव आहे. काय शब्द आला, मी जीव आहे. मग प्रवचन ऐकल्यानंतर म्हणला मी ब्रह्म आहे, म्हणून मी जीव आहे हे जसं वृत्ती ज्ञान आहे तसं मी ब्रह्म आहे हेही वृत्ती ज्ञान आहे. कारण वृत्तीने जे स्वीकारलं जातं ते ज्ञान, जे बदलतं ते वृत्ती ज्ञान. वृत्तीने काय स्वीकारलं, मी ब्राह्मण आहे ब्राह्मण, मी जीव आहे जीव, मी ब्रह्म आहे मी ब्रह्म. म्हणून बघा मी जीव आहे ही लोखंडाची बेडी आहे आणि मी शिव आहे ही सोन्याची बेडी आहे, पण मी जिथपर्यंत शिल्लक आहे तिथपर्यंत ती बेडीच. दोन्ही वृत्ती ज्ञान आहे आणि परमार्थ वृत्ती ज्ञानाच्या पलीकडचा आहे. गुणमय ज्ञान ऐकून ठेवा, कळेल यथा अवकाश. तरी अगदी स्पष्ट सांगतोय, न कळण्यासारखं काही सांगत नाही. काय वृत्तीने बघा, आता एक इंटरकास्ट मॅरेज होत, एका पाटलाची मुलगी एका दोषावरून लग्न केलं, झालं केल्याबरोबर काय झालं, ती म्हणली ब्राह्मण उलट झालं. काय झालं, उलट झालं, ब्राह्मणाच्या मुलीने एका मराठी मराठा आहे. ब्राह्मण तरी वृत्तीने स्वीकारलं, मराठा तरी वृत्तीने स्वीकारलं. पहिल्यांदा म्हणत होती मी यांची मुलगी, नंतर म्हणू लागली यांची बायको. कशाने स्वीकारलं, कोणी स्वीकारलं, वृत्तीने स्वीकारलं. नीट लक्षात घ्या, नाही मला सांगा, विशिष्ट काळापर्यंत बाई आपल्या बापाचं नाव सांगते ना, नाही का, लग्नापूर्वी म्हणा ते माझे वडील आहेत, त्यांची मुलगी. आणि मग आता लग्न कार्याला गेल्यानंतर सुद्धा नवरा बरोबर असताना सांगते का, हा कोण तुम्ही, मी त्याची मुलगी, असं कधी सांगितले कोणी, नाही आवडेल तुम्हाला कोणाला. तुम्ही शेजारी असताना तुमची बायको सांगते मी अमक्याची मुलगी, ते म्हणजे लग्न माझ्याचे लागले ना, म्हणजे अमक्याची मुलगी हे सुटलं, ते वृत्ती जे ज्ञान होत ते सुटलं आणि अमक्याची पत्नी आहे हे स्वीकारलं, बरोबर आहे. जरा पुढे जाऊ, म्हणून नीट लक्षात ठेवा, अगदी टोकाचं सांगतो, मी ब्रह्म हे सुद्धा वृत्ती ज्ञानच आहे. एक प्रमाण देऊ का, ब्रह्मास्मी अभिमान शुद्ध ब्रह्म नवे जाण, मी ब्रह्म आहे हे म्हणणं सुद्धा अभिमानच आहे. म्हणून जेवढे आम ब्रह्मास्मी म्हणणे तेवढे खड्ड्यात गेले. तुका म्हणे अहम ब्रह्म नाडे होणे ती भ्रम. काय कळलं तुम्हाला सांग, या सर्वांचा परमार्थ अयमात्मा ब्रह्म प्रज्ञानाम ब्रह्म तत्त्वमस्यादि अहम ब्रह्मास. तत्त्वमस्यादि महावाक्यात काय सांगता, ते तत्व तू आहेस, तत्त्वम असी, ते
तत्व तू आहेस असं गुरु सांगतात. शिष्य काय म्हणतो, होय महाराज आपण म्हणता ते बरोबर आहे, अहम ब्रह्मास तत्वमसी अहम ब्रह्मास ते ब्रह्म मी आहे. आता ब्रह्म आहे का मी ब्रह्म आहे काय असे स्थिर काय बसला नाही काय म्हटलं मी, मी ब्रह्म आहे का ब्रह्म आहे. अरे ब्रह्म असताना मी कशाला लावतो, ब्रह्मच आहे. मी म्हटलं की खालच्या दर्जाला आलं. मी ब्रह्म आहे का ब्रह्मच आहे, ब्रह्मच आहे. मी कुठून लावलंस म्हणजे मी ब्रह्म आहे म्हटला म्हणताना त्या ब्रह्माहून तुझा मीपणा बाजूला पडला. म्हणून तुका महाराज म्हणाले अहम ब्रह्म. लक्षात घ्या अहम ब्रह्म असमी, अहम शब्द आला ना, अहम मी, मी ब्रह्म. अरे मी ब्रह्म म्हणू नकोस, तू ब्रह्मच आहे. ब्रह्म काय म्हणतोस, मी शब्द लावला की गेला खड्ड्यात, संपलं, एवढ्या वर्षाची साधना फुकट गेली. म्हणून तुकोबाराय म्हणाले मी कसा आहे, अणुरेण ठोकळा तुका आकाशा एवढा. तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग तोच झाला अंगे स्वय तुका. म्हणून ते म्हणाले हे मी ब्रह्म आहे म्हणणं हा मोठा भ्रम आहे. म्हणून हे बघा, हे कळत नाही म्हणून ब्रह्म घोटाळा आहे. शब्द काय ब्रह्म घोटाळा काय, मी कळत नाही हे कळत नाही हा ब्रह्म घोटाळा आहे. ब्रह्मच आहे पण कळत नाही म्हणून घोटाळा. काय म्हटलं मी, ब्रह्मच आहे पण कळत नाही म्हणून घोटाळा. ब्रह्म आहे कळत नाही म्हणून म्हणतो मी जीव आहे, मग म्हणतो मी पापी आहे, मग म्हणतो मी मुक्त आहे. नाही का, हा बद्ध असेल तर मुक्त आहे. मुळीच मुख्य नाही बद्धता, तेच कैची आणली मुक्तता. मुळात जर जीव बद्धच नाही तर मुक्त कुठून आला. हे बोलण्याची भाषा आहे. हे जे बसतात अगोदर येऊन काय बाई चांगलं चाललंय, तेवढंच आपलं सुटलं, कुठे अडकली होती, कोणी कुठे अडकलेलं नाही, फक्त तुमचा दिवस आलेला नाही. नाही कळलं, टाटा असू दे बिर्ला असू दे नाही तर आणखीन कोण असू दे, दिवस आल्यानंतर खलास. राजे रजवाडे असू दे, एका क्षणात खलास. काय सांगतोस, कुठे अडकला, कोण कुठे अडकला. हा तुम्ही उगीच अडकलाय म्हणला याच्यात अडकलाय. माझं बोलणं कळलं का. एक तुम्हाला सांगू का, मुलं बाळ आपल्यात अडकलेलं नसत, आपण त्याच्यात अडकलेलं असत. अजून बोलणं कळलं का, मुलं बाळ आपल्यात अडकलेलीच नसतात आणि अडकूच नाही, त्याने आपल्या मुलात अडकावं. माझी संसारातली थेरी सुद्धा गमतीची आहे. एक मनुष्य माझ्याकडे आला, मला म्हणलं बाबा महाराज आमचा मुलगा आमच्यावर प्रेम करत नाही. त्याच्यात काय विशेष आहे, तू तुझ्या बापावर प्रेम केलं जास्ती का मुलावर केलंस. म्हणलं मुलावर, मग तू त्याच्या मुलावर करतो, रडतोच काय काळ्या वाजवल्या माणसाने. काय जीवनाची थेरी आहे, तुमच्या बापाने आपल्या बापावर प्रेम केलं का तुमच्यावर केलं. मग तुम्ही जर तुमच्या मुलावर प्रेम करता तर तुमचा मुलगा त्याच्या मुलावर प्रेम करेल, तुमच्यावर उलट कुठे करणार. आता कवा कळायचं तुम्हाला, केव्हा म्हटलं नाही. काय आपला गावरान शब्द आहे तवा कवा. लक्षात घ्या, तसं इथे मोठी गंमत आहे. तुकाराम महाराज म्हणाले, एक सांगतो वेदांत शास्त्राची परिसीमा अहम ब्रह्म, आणि तुकाराम महाराजांनी त्यांचं जे ज्ञान त्याला भ्रम ठरवतात, म्हणून वेदांत शास्त्र जिथे संत तिथेच वारकरी संप्रदाय सुरो. कळायला टाइम लागेल तुम्हाला, इतकं लवकर लक्षात येणार नाही. ही थेरीच अवघड आहे. काय म्हणून एक सांगू का,
जिथे देवाचं अस्तित्व थांबतं तिथून संतांचं अस्तित्व सुरू होत. म्हणून आधी पूजा गुरुनाथा चाले देवावरी सुद्धा. काय शब्द आहे? तसं अहम ब्रह्मास्म. म्हणून त्याला तुकाराम महाराज ब्रह्म म्हणाले. काय शब्द आहेत? हे म्हणतात सगळे मुक्त व्हा. संत म्हणतात मुक्ती हा ब्रह्माचं लक्षण आहे. मुक्त कासया म्हणावे पण धरते नाही ठावे, सुखे करीतो कीर्तन भय विसरले मन. मुळीच मुख्य नाही बद्धता, ते तर कैजी आणली मुक्तता. काय संत वाङ्मय नीट बघायला पाहिजे. आपण बघत नाही, करत नाही, काही नाही. काही काही माणसं मी टीका करतो असं नव्हे, पण लक्षात घ्या आम्ही 10 पारायणे केली, उत्तम आहे, 100 कर. पण पुढे 1 पारायण असं कर, प्रत्येक शब्द कळल्यानंतर पुढे वाच. माझं बोलणं कळलं का? एक मनुष्य म्हणाला मला ज्ञानेश्वरी तोंड पाठ आहे. ज्ञानेश्वरी किती पाठ आहे हे मला करू नको. नामदेवरायचं वचन लक्षात घे, एक तेरी ओवी अनुभव आली. पाठांतर हे बुद्धीत क्षमता आहे, तुमच्या परमार्थिक वृत्तीचं दर्शक नव्हे. पाठांतर झाल्यानंतर शेवटी कळत नाही. म्हणून पाठात यांच्यात जमीन आसमानचं अंतर राहतं, नव्हे पाठांतर. शब्द कळला का? सशब्दातून शब्द आठवतो म्हणून गमत सांगतो. हे मध्ये धर्मांतराची भंडणं चालली, हिंदू मुस्लिम झाले, हे नामकं झाले, कमके झाले, हे झाले. आता त्यातले सगळेच आहेत आले आमच्याकडे. नमस्कार म्हणजे बाबा असं काय काय म्हटले, हे धर्मांतराच्या भानगडी चालल्यात. म्हटलं आम्हाला त्यातलं काही कळत नाही. साधी पंढरीची वारकरी आम्हाला काय करणार आहे? नाही नाही म्हणते, तुमचं काय मत आहे? म्हटलं माझं काय मत आहे, मला काही जास्ती कळत नाही. म्हटलं तुम्ही सगळे विद्वान आहात, आलेला मोठा तो प्राध्यापक होता, एम ए PhD झालेला होता. मी म्हटलं साधा वारकरी माणूस, मला काय कळत नाही. म्हटलं धर्मांतराबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? म्हटलं धर्मांतराबद्दल माझं काही म्हणणं नाही आहे, तो शब्द सांगतो. धर्म जेव्हा माणसात अंतर ठेवून चालतो तेव्हा धर्मांतर होतं. कळलं का तुम्हाला तरी? अवघड आहे. समजून सांग. चला, घरातली बायको जर नीट जेवण करत नसेल तर हॉटेलचा नाद लागतो. कळलं? घरातली बायको जर ताज्या तेलात भजी करून घालत असेल तर महिनाभर कढई चालवली उतरली नाही त्याच्यात तळून खातो, बरं लागतो. बायकोला म्हणतो तितक्यासारखी चव नाही, तितक्यासारखी कशी असेल चव असेल, त्याच्यामध्ये गटाचा वास जातो. एखादी बन जाताना धूर सोडते ते धूर जातात जातो, तशी चव घातच्याला कशी असेल. माणसानं हॉटेलचे नाद लागायला बायका कारणी बरं आहे. तुम्ही जर नीट करून घातलं तर जाती. पुरुष सुद्धा निबळेटच. अहो काही काही बायको नवरा जर सकाळी जायच्या 6 रात्री पोळ्या करून घेते, शिळ्या करून देते आणि त्याला म्हणते लोणचं घेऊन ठेवा पेढे करत येते ते. मग हिच्या पोळ्या तिकडे बेडे करायचं लोणचं आणि इकडून तिकडून. मग भाजी कॅन्टीन मधून मागवा. मग कॅन्टीन मधून मागवायचं होतं तर तुझ्या शिल्लकन कशाला? माफ करा, हे तुमच्या करता नाही, कारण याच्यातली एकही बाई अशी मागत असेल असं मला वाटत. आणि हे असं मी का म्हटलं, कारण पुढे अजून 1 महिना तुम्हाला येईल. त्यावेळी या माझ्या बोलण्याचा 1 महिन्यानंतर विचार करा, सध्या डोक्यातून काढून टाक. हा माणसं अवघड असतात, अवघड आहे. हा का? धर्मातून माणसाचं अंतर पडलं. धर्म जर लोकांना स्वीकारे ना
तो अस्पृश्य आहे म्हणून जर बाजूला काढू लागला तर त्यांनी जर धर्मांतर केलं तर त्यांना नाव ठेवायची गरज काय? चकित झाले. म्हणले याला उपाय काय? म्हटलं याला उपाय नाथांचं वाङ्मय बघा. नाथाने धर्मांतर माणसातलं अंतर कमी ठेवलं. विष्णुमय जग वैष्णवांचा अंतर मिटलं. हलास हरिजन वस्तीमध्ये गेले जेवले. अस्पृश्याचं मूल बघितलं, कडेवर घेतलं. मुलगा वैरी झाला पण आपल्या तत्वाला च्युत झाले नाही. लक्षात ठेवा, हे धर्मातलं माणसातलं अंतर मिटवलं. धर्मातलं माणसातलं अंतर मिटवलं असेल ते फक्त वारकरी संप्रदाय आहे. ठासून सांगतोय मी, माझ्या शब्दाला उत्तर देता आलं नाही त्याला. मला म्हणाला हा अर्थ मी आजच ऐकला. हो बरोबर आहे म्हटलं. कारण तुम्हाला अनर्थ करायची माहिती आहे, अर्थ करायची माहिती नाही. नाही का? धर्माने ठरवलं हा श्रेष्ठ हा कनिष्ठ. नाही का? संतांनी श्रेष्ठ कनिष्ठ ठरवलंच नाही. जे जे लेखे भूत ते जे मानिये भगवंत हा भक्तियोग निश्चिंत दान आहे. जे जे बक्षील ते माझं रूप आहे. मग भेदभाव करण्याचं गरज काय? म्हणून नीट लक्षात ठेवा. गुणमय ज्ञान वृत्ती ज्ञान पुष्कळ सांगण्यासारखं आहे. जरा पुढे सरतो नाही ते इथेच थांबेल गाडी. काय आता काय सांगू तुम्हाला मी, अवघड आहे सगळे. मला हे असं चला शेवटी सत्ता मात्र ज्ञान सांगतो म्हणजे कुठेतरी लक्षात येईल. सत्ता मात्र ज्ञान बघा, तीन ज्ञान सांगितली. स्वसम वेद्या जे स्वतः स्वतःच वेद्य मिळवायची गरज नाही. आत्माच ज्ञान मात्र पाही आत्मत्व हे काहीच नाही. म्हणून प्राप्ती अप्राप्तीची काही वार्ताच नसते. सत्ता मात्र ज्ञान मिळत नसतं, फक्त मिळून हे कळत असत. पुन्हा मागचा दृष्टांत, बायको मिळत असते आई मिळत नसते, फक्त ही माझी आई आहे हे कळत असत. तसं सत्ता ज्ञान प्राप्त होत नाही. सत्ता ज्ञानाने एवढंच कळतं की नित्य प्राप्त आहे, नित्य उपलब्ध आहे. आत्माच ज्ञान मात्र पाही आत्मत्व हे काहीच नाही. म्हणून प्राप्ती प्राप्तीची काही वार्ताच नसते. निज ज्ञान नित्य प्राप्त आहे, नित्य उपलब्ध आहे. त्याचं नाव आहे सत्ता मात्र ज्ञान. सत्ता म्हणजेच ज्ञान, ज्ञान म्हणजेच सत्ता, ईश्वर म्हणजेच ज्ञान आणि ज्ञान म्हणजेच ईश्वर. म्हणून ज्ञान ईश्वर, ज्ञान देव, तेच ज्ञानोबा. कळलं का? जे ज्ञान पिता आहे, जे ज्ञान गुरु आहे, तेच ज्ञान देव आहे, ज्ञान ईश्वर. म्हणून ते प्राप्त होत नसतं, प्राप्त असतच, फक्त कळावं लागतं. कळण्याकरता संताची संगती. नाही का? हे उपलब्ध आहे. चला अजून नसेल समजलं सांगतो. शाळेवर येईल गवतातला ग मगरीतला म लिहिलं, बरोबर आहे. मगरीतला म बोर्डावर लिहिलं पण मगरीतला मग ओळखणारं जे ज्ञान आहे ते ओरिजिनल तुमच्याकडे आहे. मगरीतला म हे गुणमय ज्ञान, ज्या ज्ञानाने ते धारण केलंय सत्ता ज्ञान. अहो ते ज्ञान आहे म्हणून ते कळलं. ते जर नसेल तर कळणार काय पुढे? कशाने कळणार? कशाने कळणार? म्हणून एक लक्षात ठेवा, दृष्टांत सांगतो. जग डोळ्याने बघावं पण डोळा कशाने बघावा? काय? डोळा हा परिच्छिन्नपणाने बघण्याचा विषय होऊ शकत नाही. अपरिच्छिन्न एवढं जाणायचं आहे. काय? एक येडं होत, ते गेले डॉक्टरकडे. ते म्हणले तुम्ही जसे मला दिसता, जग जसं मला दिसत तसे माझी इच्छा आहे माझा डोळा सुद्धा असा दिसावा टेबलावर ठेवून. डॉक्टर म्हणले हा मूर्खपणा आहे, असं कुठे दिसतं का? नाही नाही म्हणलं असा दिसायला पाहिजे. असं कुठे दिसतं का? तुम्हाला काय करायचं आहे? म्हणले मी तुम्हाला 50,000 देतो, लिहून देतो. ते म्हणले लिहून दे. मला काय? ते म्हणले फक्त एकच मी करतो, दोन काढत नाही. पहिल्यांदा एक काढतो आणि एक और पट्टी बांधतो.
आणि ती पट्टी बांधून जर या डोळ्याने दिसला तर मग बघू असं आहे का कुठे. डोळ्याने डोळा पाहावा, हात डोळ्याने पाहता येतो पण डोळा डोळ्याने पाहावा. एक मला जास्ती शाणा भेटला, म्हटलं डोळा असा बघायचा असेल तर आरशात बघावा. येणं वाटतं काही आमची उन्हानेच केस पिकली. म्हटलं आरशांनी डोळा बघावा पण आरशातला कशाने बघावा. आला का मुद्दा, आरशातला कशाने बघावा, आरशेने आरशातला डोळा आरशाने बघावा. हा डोळा डोळ्यानेच बघावा, तसं ज्ञान ज्ञानानेच जाणावं आणि जाणावं म्हणजे प्राप्त आहे असंच जाणावं. काय मीच म्हटलं नको, नको म्हणणे त्या दिवशी लागलं. मग अशा आईसाहेब म्हटले मला की पाण्याची बाटली घेऊ का, म्हटलं कीर्तनच लागतं इथे काय लागत नाही. देव म्हणले जास्ती शहाणा झालास काय, ते म्हटलं बरोबर आहे. अरे नको भाई दोशिवा बघा आपण काय असे गरज नाही काही, हे बघा किती झाले बघितलं का तुम्ही. अरे बापरे मला ते खोकल्याने सांगितलं पाहुणे नऊ झाले. बरोबर तेच माताचा भाग काय टाईम झालाय बरं का आता आणि कमी केलं नाही. पहिल्या समारंभात 15 मिनिटं कमी झाली म्हणून पाहुणे नऊ झाले. कमी करतच नाही मी, करणार नाही, 1 मिनिटही कमी करणार नाही, माझ्या स्वभावात ते बसत नाही. काय सांगितलं, सत्ता मात्र ज्ञान नित्य उपलब्ध नित्य प्राप्त. लक्षात ठेवा आत्माच ज्ञान मात्र नाही, आत्मा आणि ज्ञान दोन शब्द नाही. आत्माच ज्ञान मात्र नाही, आत्मत्वी हे काहीच नाही. म्हणून प्राप्ती अप्राप्तीची काही वार्ताच नसे. म्हणून प्राप्त आहे का अप्राप्त ही वार्ताच नसे, फक्त ती प्रतिती प्रगट होणं ही सत्या मात्र ज्ञानाची भेट. पुंडलिका वरदे हरिठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमो माय भाष.